गुड मॉर्निंग स्टूडेंट. एक्सक्रिएशन अँड ऑस्मोरेग्युलेशन या टॉपिकचा रिव्ह्यू जो आहे तो आपण स्टार्ट केलेला. आणि या टॉपिकमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम जे आहे त्याच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन बघत होतो. तर आपण चार मोड स्टडी केले एक्सक्रिएशनचे. तर याच्यामध्ये फर्स्ट होता अमोनोटेलिझम, सेकंड युरियोटेलिझम, नेक्स्ट युरिकोटेलिझम आणि गॉनोटेलिझम. हे चार मोड जे आहेत हे एक्सक्रिएशनचे आपण पाहिले. यानंतर ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम जी आहे ती आपण पाहणार आहोत. आणि नेफ्रॉन, शॉर्टमध्ये आपण सगळे पॉईंट मी रिवाईज करते. सो सगळ्यात फर्स्ट बघा ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम. ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम याच्यामध्ये फर्स्ट पार्ट दिलेला आहे किडनी. सो किडनी ज्या आहेत त्या डार्क बिन शेप रेट्रोपेरिटोनियल अँड मेझोडर्मल ऑर्गन. सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. डार्क कलरच्या दिसतात, बिन शेप आहेत, सो घेवड्याच्या बियांसारखा आकार असतो. रेट्रोपेरिटोनियल त्याच्या अँटेरियर साईडला पेरिटोनियम हे कव्हरिंग असतं. आणि मेझोडम या जर्मिनल लेअरपासून त्या अराईज झालेल्या आहेत. सो दिस इज अबाउट दी जनरल इन्फॉर्मेशन ऑफ किडनी. त्यानंतर किडनीचे दोन पार्ट पडतात, कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्स जो आहे तो आउटर पोर्शन आहे किडनीचा, जो डार्क आहे. आणि मेडुला जो आहे तो इनर सेंट्रल पार्ट आहे, जो लाईट कलरचा आहे. अजून एक, मेडुलामध्ये पिरॅमिड्स असतात ज्यांना रेनल पिरॅमिड्स म्हटलं जातं. आणि मेडुलामध्ये जवळपास 6 to 20 रेनल पिरॅमिड्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो हे किडनीबद्दल इन्फॉर्मेशन. किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट नेफ्रॉन आहे. तर हे जे नेफ्रॉन्स आहेत याचे डिटेल्स नेक्स्ट दिलेले आहेत. बघा, नेफ्रॉन स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. याचा अर्थ ते युरिन फॉर्मेशनचं काम जे आहे ते नेफ्रॉनमध्ये कॅरी आउट केलं जातं. आणि त्यासाठी त्याच्याकडे माल्पिगियन बॉडी, प्रॉक्झिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल, लूप ऑफ हेनले, डिस्टल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल आणि कलेक्टिंग ट्यूब्युल हे पार्ट असतात. त्यानंतर हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर युरेटर आहे. युरेटर नॅरो मस्क्युलर डक्ट आहे जी किडनीपासून अराईज होते आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये ओपन होते. आणि याचं फंक्शन आहे युरिन कॅरी करणं. युरिनरी ब्लॅडर ही थिक वॉल मसल आहे, मस्क्युलर बॅग आहे. आणि ह्याच्यामध्ये युरिन जे आहे ते टेम्पररी पिरियडसाठी स्टोअर केलं जातं. आणि युरेथ्रा जो आहे सिंगल ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे युरिनरी ब्लॅडरपासून अराईज होणारा. याच्यामधून युरिन बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. सो मुलांनो, हा टॉपिक स्टडी करत असताना आपण जे मोड ऑफ एक्सक्रिएशन पाहिले, अमोनोटेलिझम, युरियोटेलिझम, युरिकोटेलिझम आणि गॉनोटेलिझम, यांचं मिनिंग, सगळ्यात हायली टॉक्झिक कोण, कोणासाठी किती अमाऊंट लागतं एक्सक्रिएशन, वॉटरची किती अमाऊंट लागते एक्सक्रिएशनसाठी, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं त्याचे एक्झाम्पल आहेत, म्हणजे अमोनोटेलिझम कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळतं, युरियोटेलिझम, युरिकोटेलिझम, ह्या सगळ्याचे तुम्हाला एक्झाम्पल जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर हे जे आत्ता आपण एक्सक्रिएटरी सिस्टीमचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे, तर त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला किडनीचं जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे नेफ्रॉन. त्यानंतर नेफ्रॉन जो आहे तो कुठे कोणता टिश्यू प्रेझेंट आहे, क्युबॉइडल सिलिएटेड क्युबॉइडल इपिथिलियम, सॉरी मायक्रोविला असणारे क्युबॉइडल इपिथिलियम, ब्रश बॉर्डर, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा महत्त्वाचा पार्ट, नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टमध्ये काय फंक्शन कॅरी आउट केलं जातं. जसं की माल्पिगियन बॉडी आहे, या माल्पिगियन बॉडीमध्ये फिल्ट्रेशनचं काम केलं जातं, ज्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असंसुद्धा म्हटलं जातं. PCT, DCT, कलेक्टिंग डक्ट आणि लूप ऑफ हेनले या चारही पार्टमध्ये रिॲब्झॉर्प्शनचं फंक्शन केलं जातं. मग या ठिकाणी प्रॉक्झिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल, सो याच्यामध्ये कोणत्या पार्टमध्ये कोणत्या गोष्टींचं रिॲब्झॉर्प्शन केलं जातं हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जसं की प्रॉक्झिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल याच्यामध्ये यूजफुल सबस्टन्सेस, ग्लुकोज, वेगवेगळे आयन्स असतील आणि वॉटर. लूप ऑफ हेनले ह्याचे दोन पार्ट आहेत, डिसेंडिंग आणि ॲसेंडिंग. त्यानंतर जो ॲसेंडिंग पार्ट आहे त्याच्यामध्ये सॉल्ट ॲब्झॉर्ब केले जातात आणि डिसेंडिंग पार्ट जो आहे त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं. तर हे जे गोष्टी आहेत ते लूप ऑफ हेनलेमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर डिस्टल कॉन्व्हिलेटेड ट्यूब्युल याच्यामध्ये सॉल्ट, मग त्याच्यामध्ये Na+, Cl- या आयनचं ॲब्झॉर्प्शन केलं जातं. आणि कलेक्टिंग डक्ट जो आहे त्या लाईनिंगला वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन केलं जातं. सो नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टमध्ये काय फंक्शन कॅरी आउट केलं जातं हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. सो दिस इज अबाउट दी ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम. यानंतर नेक्स्ट जो पार्ट आपण सुरू करणार आहोत तो आहे सर्क्युलेशन. सर्क्युलेशन जे आहे याच्यामध्ये मेन सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती कशापासून बनलेली आहे बघा. सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज मेड अप ऑफ ब्लड,
हार्ट अँड ब्लड व्हेसल. सो तीन पार्टपासून बनलेली आहे, ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल. इन शॉर्ट, तुम्हाला ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, ब्लड जर आपण फर्स्ट ब्लड घेतलं तर ब्लड इट इज सर्क्युलेटिंग फ्ल्यूड कनेक्टिव्ह टिश्यू इन ह्युमन बॉडी. सो आपल्या बॉडीमधला हा फ्ल्यूड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि या ब्लडचा जो स्टडी आहे, या स्टडीला हिमॅटोलॉजी असं म्हटलं जातं. आणि ब्लड स्लाइटली अल्कलाईन नेचरचं असतं. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ब्लड ॲसिडिक नाही आहे, न्यूट्रलही नाही आहे, स्लाइटली अल्कलाईन आहे आणि हा फ्ल्यूड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. यानंतर ब्लड जो आहे ह्याचे दोन पार्ट बघा, ब्लड दोन पार्टपासून बनलेलं आहे, प्लाझ्मा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सेल्स. सो याच्यावरती क्वेश्चन असतो, प्लाझ्मा किंवा सीरम म्हणजे काय असतं याच्यावरती. सो प्लाझ्मा इज इक्वल टू ब्लड मायनस ब्लड सेल्स. ब्लडमधल्या जर ब्लड सेल्स रिमूव्ह केल्या तर रिमेनिंग जे फ्ल्यूड आहे त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. आणि या प्लाझ्मामधला जर क्लॉटिंग फॅक्टर रिमूव्ह केला तर त्याला आपण सीरम असं म्हणतो. सो सीरम इज इक्वल टू प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर, ही एक कंडिशन लक्षात ठेवा. आणि याशिवाय लिम्फ, याच लेसनमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो लिम्फ कशाला म्हटलं जातं हे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. सो मुलांनो, ब्लड, प्लाझ्मा, सीरम आणि लिम्फ ह्या चार गोष्टी, या चार कन्सेप्ट तुम्हाला इथं क्लिअर पाहिजेत. आता ब्लडचे आपण दोन पार्ट केले, जो फ्ल्यूड पार्ट आहे तो प्लाझ्मा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या तीन टाईपच्या सेल्स, यावेने सेपरेशन केलं. तर आता प्लाझ्मा जो आहे तो स्ट्रॉ कलर्ड स्लाइटली अल्कलाईन व्हिस्कस फ्ल्यूड आहे. स्ट्रॉ कलरचा आहे, थोडासा अल्कलाईन असतो. आणि पूर्ण ब्लडच्या 55% जो आहे तो प्लाझ्मा असतो. आता टोटल प्लाझ्मा जर घेतला तर त्या टोटल प्लाझ्मामध्ये 90-92% वॉटर आहे आणि 8-10% सोल्यूट आहेत. ओके, सो आता वॉटरचं पोर्शन जास्त आहे आणि सोल्यूट कमी आहेत, 8-10% सोल्यूट आहेत. आणि हे जे सोल्यूट्स आहेत याच्याहीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण प्रोटीन्सचं आहे. याशिवाय बाकीचे वेगवेगळे न्यूट्रियंट्स आहेत, सॉल्ट आहेत, त्यानंतर हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो मुलांनो, ब्लडमधल्या सेल्स रिमूव्ह केल्या तर प्लाझ्मा शिल्लक राहिला. प्लाझ्मा हा स्ट्रॉ कलरचा स्लाइटली अल्कलाईन आहे आणि याच्यामध्ये प्लाझ्मामध्ये 90-92% वॉटर आणि 8-10% सोल्यूट जे आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, प्लाझ्मानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ब्लड सेल्स. ओके, त्यानंतर ब्लड सेल्स आपण बघूयात. ओके, ब्लड सेल्सनाच ब्लड कॉर्पस्कल किंवा फॉर्म इलेमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे फॉर्म इलेमेंट आहेत तर याच्यामध्ये मेन तीन टाईप आहेत, RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स. सो यातल्या ज्या RBCs आहेत त्या सर्क्युलर, बायकॉनकेव्ह आणि नॉन न्यूक्लिएटेड. हाही मुद्दा महत्त्वाचा आहे की ब्लडच्या ज्या सेल्स आहेत त्यापैकी कोणकोणत्या सेल्स नॉन न्यूक्लिएटेड आहेत, तर त्यापैकी RBC मॅच्युअर RBC नॉन न्यूक्लिएटेड असते. सो ती नॉन न्यूक्लिएटेड आहे. WBCs न्यूक्लिएटेड असतात, त्यांना न्यूक्लियस असतो. आणि प्लेटलेट जे आहेत त्या पुन्हा नॉन न्यूक्लिएटेड असतात. सो बघा, नॉन न्यूक्लिएटेड, न्यूक्लिएटेड आणि पुन्हा नॉन न्यूक्लिएटेड असे मेन तीन टाईप जे आहेत ते आपल्याला ब्लड सेल्समध्ये पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये फर्स्ट, सो तीन टाईपच्या सेल जे आहेत यातल्या दोन सेल ज्या आहेत ह्या नॉन न्यूक्लिएटेड आहेत. जसं की RBCs नॉन न्यूक्लिएटेड आहेत आणि प्लेटलेट्स यासुद्धा नॉन न्यूक्लिएटेड असतात. फक्त WBCs जे आहेत त्या न्यूक्लिएटेड आहेत. सो हा फरक नीट लक्षात घ्या. नेक्स्ट, RBCs सर्क्युलर बायकॉनकेव्ह आहेत, WBCs अमेबॉइड शेपच्या आहेत आणि प्लेटलेट जे आहेत त्या स्मॉलर इलेमेंट्स आहेत ब्लडमधले. ओके, त्यानंतर राऊंड बायकॉनवेक्स हासुद्धा त्याच्यामध्ये शेप दिलेला आहे. त्यानंतर RBCsचा सगळ्यात महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये रेस्पायरेटरी पिगमेंट आहे हिमोग्लोबिन नावाचं. आणि त्याचं मेन फंक्शन आहे टू कॅरी रेस्पायरेटरी गॅसेस, जास्त प्रमाणात ऑक्सिजन पण स्मॉलर अमाऊंटमध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा ते कॅरी करतं. त्यानंतर WBCs जे आहेत या सेल इम्युनिटीमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि त्यांचे फर्दर टाईप जे आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि प्लेटलेट जे आहेत यांचा मेन रोल ब्लड क्लॉटिंगमध्ये असतो. सो हे पॉईंट या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, RBC, WBCs आणि प्लेटलेट्सबद्दल. नेक्स्ट, WBCs जे आहेत ह्या दोन टाईपच्या आहेत. त्यात फर्स्ट सांगितलं अग्रॅन्युलोसाईट आणि सेकंड जे आहेत ते ग्रॅन्युलोसाईट. मग आता अग्रॅन्युलोसाईट याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नसतात, ग्रॅन्युल्स आर ॲबसेंट.
आणि ग्रॅन्युलोसाइट जे आहेत त्यांच्यामध्ये ग्रॅन्युलर सायटोप्लाझम जे आहे ते प्रेझेंट असतं. त्यानंतर अग्रॅन्युलोसाइटचं जे न्यूक्लियस आहे ते लोब्ड नसतं आणि ग्रॅन्युलोसाइट जे आहेत त्यांचं न्यूक्लियस लोब्ड असतं, त्याच्यामध्ये लोब जे आहेत ते तयार झालेले असतात. ओके, त्यानंतर अग्रॅन्युलोसाइट जे आहेत याचे मेन दोन टाईप दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट आहे मोनोसाइट आणि दुसरा आहे लिम्फोसाइट. सो हे मेन दोन टाईप आहेत अग्रॅन्युलोसाइटचे. आणि ग्रॅन्युलोसाइट जे आहेत याचे तीन टाईप आहेत, न्यूट्रोफिल, बेसोफिल, नेक्स्ट इओसिनोफिल. त्याच्यामधलं ग्रॅन्युल जे आहेत ते कोणत्या स्टेननी कलर होतात त्या बेसिसवरती ग्रॅन्युलोसाइटचे हे तीन टाईप आहेत. त्यापैकी न्यूट्रोफिल जे आहेत ते न्यूट्रल स्टेननी डाय होतात किंवा कलर होतात, इओसिनोफिल ॲसिडिक स्टेननी, आणि बेसोफिल ज्या आहेत त्या बेसिक स्टेननी ज्या आहेत त्या डाय होत असतात किंवा ते कलर ॲक्सेप्ट करतात. ओके, सो हे ग्रॅन्युलोसाइटचे तीन टाईप आणि अग्रॅन्युलोसाइटचे दोन टाईप व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर ग्रॅन्युलोसाइटचा न्यूक्लियस जो आहे तो लोब्ड आहे हे मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये न्यूट्रोफिल जे आहेत त्यांचा न्यूक्लियस 3 to 5 लोब्ड असतो. त्यानंतर इओसिनोफिल जे आहेत यांचा न्यूक्लियस बाय लोब्ड असतो. आणि बेसोफिल जे आहेत यांचं न्यूक्लियस ट्विस्टेड असतं, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर अग्रॅन्युलोसाइट जे आहेत यातली मोनोसाइट जी आहे ती लार्जेस्ट सेल आहे, तिचं न्यूक्लियससुद्धा लार्ज असतं किडनी शेपचं. आणि लिम्फोसाइट जे आहे तिचं न्यूक्लियस सर्क्युलर असतं. तर ही इन्फॉर्मेशन अग्रॅन्युलोसाइट आणि ग्रॅन्युलोसाइटबद्दल व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर त्यांचे रोल्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. जसं की लिम्फोसाइटचे दोन टाईप पडतात, टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट, तुम्ही डिटेल पाहिलेलं आहे. आणि त्यांचा मेन रोल इम्युन रिस्पॉन्समध्ये असतो. न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल या सगळ्यांचे रोल जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ओके, त्यापैकी न्यूट्रोफिल जे आहेत त्या फॅगोसाइटिक नेचरचे असतात. इओसिनोफिल जे आहेत यांचा नंबर किंवा त्यांचा जो फंक्शन आहे ते ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये असतो, ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये त्यांचा नंबर इन्क्रीज होतो. आणि बेसोफिल जे आहेत या नॉन फॅगोसाइटिक आहेत, पण ते हिपॅरिन आणि हिस्टामाइन हे केमिकल जे आहेत ते रिलीज करण्याचं काम करतात बेसोफिल्स. सो ह्या न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल तिन्हीचेही फंक्शन वेगळे आहेत. पहिली फॅगोसाइटिक, दुसरी ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये काम करते, तर तिसरी बेसोफिल जे आहे ते हिस्टामाइन आणि हिपॅरिन हे दोन केमिकल्स रिलीज करते. त्यानंतर नेक्स्ट हे सेलचे टाईप झाले. सो आपण पाहत होतो ब्लड जे आहे ते दोन पार्टपासून बनलेलं, किंवा ब्लडचे आपण दोन पार्ट केले, प्लाझ्मा आणि फॉर्मिलेमेंट किंवा ब्लड कॉर्पस्कल, ब्लड सेल्स हे दोन टाईप केले. आता आपण सर्क्युलेटरी सिस्टीम स्टडी करतो आहे आणि आपली सर्क्युलेटरी सिस्टीम तीन पार्टपासून बनलेली आहे, ब्लड, ब्लड व्हेसल्स आणि हार्ट. तर यापैकी आपण ब्लड आत्ता स्टडी केलं. त्यानंतर नेक्स्ट आहेत ब्लड व्हेसल्स. या ठिकाणी ब्लड व्हेसलचे तीन टाईप दिलेले आहेत, आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. याच्यामध्ये फर्स्ट बघा, आर्टरीज थिक वॉल्ड असतात तर व्हेन थिन वॉल्ड असतात. आपण स्टेट बोर्डमधून आर्टरीज आणि व्हेन यांच्यामधला डिफरन्स डिटेल स्टडी केलेला आहे. सो आर्टरीची वॉल थिक असते तर व्हेनची वॉल थिन असते. आर्टरीच्या आतमध्ये जो ल्युमेन आहे ब्लड कॅरी करणारा तो खूप कमी असतो, व्हेनच्या आतमधला ल्युमेन जास्त असतो. आर्टरीजना व्हॉल्व नसतात, व्हेन्सना व्हॉल्व असतात ब्लडचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी. आर्टरीमध्ये जे ब्लड आहे त्याच्यावरती प्रेशर, त्या ब्लडचं प्रेशर जास्त असतं, व्हेनमधल्या ब्लडचं प्रेशर जे आहे ते कमी असतं. सो आर्टरी कायम ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात एखादं एक्सेप्शन सोडलं तर, आणि व्हेन्स जे आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. सो हा दोन्हीमधला डिफरन्स जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आर्टरीज ज्या आहेत त्या कायम हार्टपासून अवे ब्लड कॅरी करतात आणि व्हेन्स टुवर्ड्स दी हार्ट ब्लड कॅरी करतात. सो आर्टरीज आणि व्हेन ह्या दोन मेन ब्लड व्हेसल तुम्हाला सांगितल्या जे ब्लड कॅरी करणार आहेत. त्यानंतर त्यांच्यापासूनच स्मॉल थिन वॉल्ड व्हेसल तयार होतात ज्यांना कॅपिलरीज असं म्हटलं जातं. कॅपिलरीच्या लायनिंगला स्क्वॅमस इपिथेलियम असतो, आपण स्टडी केलेले टिश्यू पाहताना. सो स्क्वॅमस इपिथेलियम जो आहे याचा मेन रोल ट्रान्सपोर्टमध्ये, आणि ह्या ज्या कॅपिलरीज आहेत ह्या कॅपिलरीमधून सुद्धा वेगवेगळ्या सबस्टन्सेसचा एक्सचेंज जो आहे तो केला जातो. खाली दिलेला आहे एक्सचेंज ऑफ रेस्पायरेटरी गॅसेस, न्यूट्रियंट, एक्सक्रिएटरी प्रोडक्ट बिटवीन टिश्यू अँड ब्लड टेक प्लेस थ्रू वॉल ऑफ कॅपिलरी. सो कॅपिलरीच्या वॉलमधून रेस्पायरेटरी गॅसेस, न्यूट्रियंट, एक्सक्रिएटरी प्रोडक्ट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सचेंज होतात, म्हणजे कॅपिलरीच्या आत आणि बाहेर ज्या आहेत ते मूव्ह होतात.
सो या तीन टाईपच्या ब्लड व्हेसल सांगितल्या, आरटरीज, व्हेन्स अँड कॅपिलरीज. सो आपली सर्क्युलेटरी सिस्टीम पुन्हा एकदा सांगते, ब्लड ब्लड व्हेसल्सपासून बनली आहे. ब्लडमध्ये प्लाझ्मा आणि ब्लड सेलचे टाईप आणि त्यांचे फंक्शन्स डिटेल लक्षात ठेवा. आणि ब्लड व्हेसल्समध्ये आरटरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज हे तिन्ही टाईप बघा. यानंतर नेक्स्ट आहे आपलं हार्ट. पण हार्ट पाहण्याआधी या ठिकाणी लिम्फॅटिक सिस्टीम दिलेली आहे. तर बघा, लिम्फॅटिक सिस्टीम कोणकोणत्या पार्टपासून बनली आहे. जशी सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हार्ट, ब्लड आणि ब्लड व्हेसल येतात, तसं लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फ म्हणजे फ्ल्यूड आहे, लिम्फॅटिक कॅपिलरीज ज्याच्यामधून लिम्फ फ्लो होणार आहे, लिम्फॅटिक व्हेसल्स आणि लिम्फ नोड या पार्टपासून लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे ती तयार झालेली आहे. ओके, नेक्स्ट बघा, लिम्फॅटिक सिस्टीम ड्रेन्स एक्सेस टिश्यू फ्ल्यूड फ्रॉम दी एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस बॅक इन टू ब्लड. सगळ्यात महत्त्वाचं लिम्फ काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो ब्लडमधून वॉटर, WBCs आणि काही स्मॉल साईजचे प्रोटीन जे आहेत ते ब्लड व्हेसलच्या बाहेर येतात आणि टिश्यूमध्ये असणाऱ्या स्पेसमध्ये ॲक्युम्युलेट होतात. सो हे जे फ्ल्यूड टिश्यूमध्ये ॲक्युम्युलेट झालं, या फ्ल्यूडलाच टिश्यू फ्ल्यूड असंसुद्धा म्हटलं जातं. हे टिश्यू फ्ल्यूड जेव्हा व्हेसल्समधून कॅरी केलं जातं, लिम्फॅटिक व्हेसल्समधून, तेव्हा त्यांना लिम्फ असं म्हटलं जातं. तर या ज्या लिम्फॅटिक सिस्टीम आहे हे फ्ल्यूड रिटर्न पुन्हा ब्लडमध्ये रिलीज करतं. याच्यामध्ये लिम्फ नोड जे दिलेले आहेत हा असा ऑर्गन आहे ज्या ठिकाणी ते लिम्फ स्क्रीन केलं जातं, फिल्टर केलं जातं. त्याच्यामध्ये फॉरेन ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजन असेल तर त्याला त्या ठिकाणी किल करण्याचं काम केलं जातं. याशिवाय ब्लडमधून जे काही फ्ल्यूड बाहेर येत आहे ते फ्ल्यूड बाहेर आल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचा एक्सचेंज जो आहे ब्लड आणि टिश्यूमध्ये तो एक्सचेंज त्या फ्ल्यूडमुळे होतो. सो ही लिम्फॅटिक सिस्टीमसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. सो ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं हार्ट. आता हार्ट जे आहे याच्यामध्ये मेन तुम्हाला हार्टचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे आणि सेकंड थिंग याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्ट. ओके, सो हार्टचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण डिटेल पाहिलेलं आहे. हार्टमध्ये चार चेंबर असतात, दोन ॲट्रिया आणि दोन व्हेंट्रिकल्स. त्यानंतर हे जे हार्ट आहे ह्युमन बीइंगचं, या हार्टमध्ये राईट आणि लेफ्ट साईड असे दोन पार्ट एकमेकांपासून सेपरेट केलेले असतात. तर याच्यामध्ये राईट साईडला डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते रिसीव केलं जातं. त्यानंतर या हार्टमध्ये राईट ॲट्रिया राईट व्हेंट्रिकलमध्ये ओपन होतो, तर लेफ्ट ॲट्रिया लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ओपन होतं. आणि यांच्यामध्ये जे ओपनिंग आहेत तर त्या ओपनिंगमध्ये वाल्व प्रेझेंट असतात. राईट ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वाल्व जे आहे थ्री प्लॅपची असते आणि तिला ट्रायकस्पिड वाल्व असं म्हटलं जातं. आणि लेफ्ट ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वाल्व जी आहे ती दोन फ्लॅपची असते, तिला बायकस्पिड वाल्व असं म्हटलं जातं. सो ह्या दोन्ही वाल्व आणि बायकस्पिड वाल्वलाच मिट्रल वाल्व असंही म्हटलं जातं, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक वाल्व आहे थेबॅशियन वाल्व. ही थेबॅशियन वाल्व कुठे असते बघा, इन्फिरियर व्हेना केव्हा इट इज गार्डेड बाय युस्टॅशियन वाल्व, व्हाईल ओपनिंग ऑफ करोनरी सायनस इट इज गार्डेड बाय थेबॅशियन वाल्व. इन्फिरियर व्हेना केव्हा बघा, राईट ॲट्रिया जे आहे हिच्याकडे डिऑक्सिजनेटेड ब्लड आणणाऱ्या दोन व्हेना केव्हा सांगितल्या, इन्फिरियर व्हेना केव्हा आणि सुपिरियर व्हेना केव्हा. त्यापैकी जी इन्फिरियर व्हेना केव्हा आहे तिच्या लाइनिंगला युस्टॅशियन वाल्व असते आणि करोनरी सायनस जे हार्टकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणणार आहे तिच्या ओपनिंगला थेबॅशियन वाल्व असते. सो ह्या युस्टॅशियन वाल्व, थेबॅशियन वाल्व, त्यानंतर ट्रायकस्पिड वाल्व, बायकस्पिड वाल्व किंवा तिलाच मिट्रल वाल्व म्हटलं जातं. तर ह्या वाल्व ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं हे जे हार्ट आहे हे हार्ट मायोजेनिक हार्ट आहे. मायोजेनिक का म्हणायचं, कारण याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे आहे ते त्याच्यामध्येच ओरिजिनेट होतं. त्याची व्हेव जी आहे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची ती हार्टमध्ये स्टार्ट होते. त्यानंतर हे जे हार्ट आहे याच्याकडे कंडक्टिंग सिस्टीम, कंडक्टिंग सिस्टीमचा अर्थ होतो हार्टमध्ये कॉन्ट्रॅक्शनची व्हेव ज्या पॉईंटला ओरिजिनेट होते त्या नोडला आपण SA नोड असं म्हणतो किंवा त्यालाच पेसमेकर म्हटलं जातं. ह्या SA नोडमध्ये ओरिजिनेट झालेली कॉन्ट्रॅक्शनची व्हेव पूर्ण हार्टकडे कंडक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्पेशलाइज्ड टिश्यू आहेत. तर त्याच्यामध्ये SA नोड, नंतर नेक्स्ट AV नोड आहे. SA नोड सायनो ॲट्रिक्युलर किंवा सायनो ॲट्रियल नोड, दुसरा जो आहे AV नोड. AV नोड म्हणजे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड,
बंडल ऑफ हिस, पुर्किंजे फायबर हे पॉइंट आपण पाहिलेले आहेत. सो एस ए नोड म्हणजे पेसमेकर, तिथं जनरेट झालेली कंडक्शनची कॉन्ट्रॅक्शनची व्हेव तिथून दोन्ही ॲट्रियांकडे सेंड केली जाते. त्यानंतर ए व्ही नोडकडे येईल, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोडकडे. ए व्ही नोडकडून ही कॉन्ट्रॅक्शनची व्हेव जी आहे ती पुर्किंजे फायबरकडे जाते आणि पुर्किंजे फायबर्समधून दोन्ही व्हेंट्रिकलकडे ती सेंड केली जाते. सो यावेळी कंडक्टिंग सिस्टीम जी आहे हार्टची ती लक्षात ठेवा. त्यानंतर हार्टबीट, एक हार्टबीट म्हणजे काय, तर एक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन याला एक हार्टबीट म्हटलं जातं. आणि ह्याचा नॉर्मल हार्टबीट जे असतात अराउंड 72 टाईम्स पर मिनिट, एका मिनटाला 72 टाईम हार्ट जे आहे ते बीट होतं. आणि याच्यामध्ये जवळपास 5 लिटर ब्लड जे आहे ते पंप केलं जातं. सो दोन्ही नंबर लक्षात ठेवा, 72 टाईम्स पर मिनिट हार्ट पंप होतं आणि या एका मिनटामध्ये 5 लिटर्स ऑफ ब्लड जे आहे ते सर्क्युलेट किंवा पंप केलं जातं. तर हे हार्टबीट नीट लक्षात ठेवा. त्यानंतर कार्डियाक सायकल आहे. कार्डियाक सायकल म्हणजे काय, तर ॲट्रियल सिस्टॉल, त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आणि जॉईंट डायस्टॉल. म्हणजे पहिल्यांदा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार, त्यानंतर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आणि त्यानंतर सगळे रिलॅक्स होणार, ज्याला जॉईंट डायस्टॉल असंही म्हटलं जातं. तर ॲट्रियल सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आणि जॉईंट डायस्टॉल ह्या तिघांना एकत्रितपणे मिळून कार्डियाक सायकल असं म्हटलं जातं. आणि कार्डियाक सायकलचा ड्युरेशन 0.8 सेकंड एवढा असतो. मग या 0.8 सेकंडचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर याच्यामध्ये ॲट्रियल सिस्टॉल म्हणजे दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणं याच्यासाठी 0.1 सेकंड एवढा वेळ घेतला जातो. त्यानंतर जेव्हा ॲट्रियल सिस्टॉल होतं तेव्हा बायकस्पिड वाल्व जे आहेत ते क्लोज होतात आणि ब्लडचा फ्लो जो आहे तो प्रिव्हेंट केला जातो, बॅक फ्लो जो आहे तो प्रिव्हेंट केला जातो. त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल जो आहे तो 0.3 सेकंडसाठी असतो आणि बॅक फ्लो, जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ब्लडचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी सेमिलुनार व्हॉल्व क्लोज केले जातात. आणि त्यानंतर जॉईंट डायस्टॉल, याचा अर्थ होतो की ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल दोन्ही रिलॅक्स होणार आणि याचा वेळ जवळपास 0.4 सेकंड असतो. तर हे जी कार्डियाक सायकल आहे ही व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर कार्डियाक सायकलनंतर नेक्स्ट दिलेलं आहे ते हार्टबीट आणि पल्सशी रिलेटेड वेगवेगळा कन्सेप्ट. तर बघा, पल्स म्हणजे काय, इट इज द प्रेशर व्हेव ट्रॅव्हलिंग थ्रू ॲट्रिया आफ्टर ईच व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. प्रत्येक व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलनंतर जी व्हेव, प्रेशर व्हेव जी ट्रॅव्हल होते आर्टरीजमधून, तर त्या प्रेशर व्हेवलाच पल्स असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघा, पल्स इट इज अ प्रेशर व्हेव, पल्स ही प्रेशर व्हेव आहे विच ट्रॅव्हल्स थ्रू ॲट्रिया आफ्टर ईच व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. प्रत्येक व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलनंतर जी ट्रॅव्हल करणारी व्हेव आहे आर्टरीजमधून, तर त्या प्रेशर व्हेवलाच पल्स असं म्हटलं जातं. रेडियल आर्टरी ऑन द रिस्ट इज मोस्ट कॉमनली यूज टू फील पल्स. पल्स फील करण्यासाठी रिस्टमध्ये असणारी रेडियल आर्टरी जी आहे ती सगळ्यात कॉमनली यूज केली जाते. आणि जेवढं हार्टबीटचा रेट आहे म्हणजे 72 टाईम्स पर मिनिट तेवढाच पल्स रेट असतो, 72 टाईम्स पर मिनिट. सो हार्टबीट, कार्डियाक सायकल, पल्स हे पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर या बाजूला डिसऑर्डर दिलेलं आहेत. डिसऑर्डरमध्ये हायपरटेन्शन, कोरोनरी आर्टरी डिसीज, अँजिना पेक्टोरिस आणि हार्ट फेल्युअर हे हार्टशी रिलेटेड डिसऑर्डर दिलेले आहेत. फर्स्ट हायपरटेन्शन, पर्सिस्टंट राईज इन ब्लड प्रेशर अबव नॉर्मल रेंज. तर हायपरटेन्शन जे आहे याच्यामध्ये कॉन्स्टंटली नॉर्मलपेक्षा ब्लड प्रेशर जे आहे ते हाय राहतं, कन्सिस्टंट हाय राहतं, याला हायपरटेन्शन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच हाय बी पी असंही म्हटलं जातं. हाय बी पी 150/90 mmHg हे दिलेलं आहे. आणि करोनरी आर्टरी डिसीज जो आहे यालाच अथेरोस्क्लेरॉसिस असंही म्हटलं जातं. आणि अथेरोस्क्लेरॉसिस कशामुळे होतं, तर आर्टरीच्या इनर वॉलला फॅटी ॲसिड जे आहे ते डिपॉझिट झाल्यामुळे, त्याचे प्लाक जे आहे ते डिपॉझिट झाल्यामुळे कोरोनरी आर्टरी, ती कोरोनरी आर्टरीची ल्युमेन जे आहे ती नॅरो होत जाते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज कॉज होतो. रिझल्ट इन रिड्यूस्ड ब्लड सप्लाय टू द हार्ट, हार्टचा जो ब्लड सप्लाय आहे तो कमी असतो. नेक्स्ट अँजिना पेक्टोरिस, अँजिना पेक्टोरिसचा अर्थ होतो चेस्ट पेन. इट इज कॉज ड्यू टू रिड्यूस्ड ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल बाय नॅरोड अँड हार्डन कोरोनरी आर्टरी. अँजिना पेक्टोरिस जे आहे याच्यामध्ये माइल्ड चेस्ट पेन होतात आणि चेस्ट पेन होण्याचं मेन रिझन काय आहे, तर कार्डियाक मसलला, हार्टच्या मसलना जो ब्लडचा सप्लाय आहे तो कमी झालेला असतो.
आणि कमी का झालेला असतो, तर एकतर आर्टरीज नॅरो झालेल्या असतात किंवा हार्डन झालेल्या असतात, त्यामुळे ब्लडचा सप्लाय कमी होतो आणि यामुळे चेस्टमध्ये पेन होतात. पण थोडाफार रेस्ट केल्यानंतर हे पेन्स जे आहेत ते कमी होतात. सो दिस इज अँजिना पेक्टोरिस. सो तीनही डिसीज बघा, हायपरटेन्शनमध्ये नॉर्मलपेक्षा ब्लड प्रेशर हाय राहतं, कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये अथेरोस्क्लेरोसिससुद्धा म्हटलं जातं. आणि हे कशामुळे होतं, तर आर्टरीच्या इनर लायनिंगला फॅट्स डिपॉझिट झाल्यामुळे होतं. आणि अँजिना पेक्टोरिस जो आहे ते हार्टच्या मसलला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे होतो. नेक्स्ट आहे हार्ट फेल्युअर, कॉज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ हार्ट मसल अँड फेल्युअर ऑफ द हार्ट टू पंप ब्लड इफेक्टिवली. हार्ट फेल्युअर म्हणजे काय, तर हार्टचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये तो फेल होणं. हार्टचं फंक्शन आहे ब्लड पंप करणं, आणि हे इफेक्टिवली पंप न करता येणं यालाच हार्ट फेल्युअर असं म्हटलं जातं. आणि हे कशामुळे होतं, तर प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ हार्ट मसल यामुळे हार्ट फेल्युअर जे आहे ते कॉज केलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट द डिसीजेस ऑफ हार्ट. सो आपण फर्स्ट स्टडी केलं की आपली सर्क्युलेटरी सिस्टीम किती पार्टपासून बनलेली आहे, तर याच्यामध्ये ब्लड, ब्लड वेसल्स, हार्ट हे पार्ट येतात. त्यानंतर नेक्स्ट हे हार्ट जे आहे या हार्टच्या रिलेटेड हार्टबीट, कार्डियक सायकल, पल्स, कंडक्टिंग सिस्टीम सांगितली. आणि चार डिसऑर्डर तुम्हाला सांगितले, हायपरटेन्शन, कोरोनरी आर्टरी डिसीज, अँजिना पेक्टोरिस आणि हार्ट फेल्युअर. ओके, यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे ते म्हणजे रेग्युलेशन. रेग्युलेशन जे आहे ते आपण एक्सक्रिएशनमध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे. सो एक्सक्रिएशनचं रेग्युलेशन आणि दुसरं जे आहे ते आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममधलंसुद्धा रेग्युलेशन जे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो रेग्युलेशन काय आहे ते बघा. ओके, सो किडनी फंक्शनचं रेग्युलेशन जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतो आहे. सो हा पॉईंट आपला रेग्युलेशनमध्ये राहिलेला. सो रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन याच्यामध्ये बघा, किडनी फंक्शनचं रेग्युलेट करण्यासाठी जे जी सेल जे आहे, जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरॅटस, तर त्या सेल रेनिन नावाचं एन्झाईम किंवा हार्मोन जे आहे ते रिलीज करतात. तर हे जे रेनिन हार्मोन आहे हे प्रोटिओलॅटिक एन्झाईम आहे जे अँजिओटेन्सिनोजेनचं कन्वर्जन अँजिओटेन्सिन 1 करतं. आणि अँजिओटेन्सिन 1 जो आहे तो अँजिओटेन्सिन 1 कन्वर्जन नंतर अँजिओटेन्सिन 2 केलं जातं. तर याच्यामध्ये अँजिओटेन्सिन 2 जो आहे इट स्टिम्युलेट PCT प्रॉक्झिमल कॉन्व्हिलेटेड ट्यूबिन टू रिअब्झॉर्ब मोर Na+ अँड H2O. अँजिओटेन्सिन 2 जो आहे तो PCTला स्टिम्युलेट करतो Na+ आणि H2O जास्तीत जास्त रिअब्झॉर्ब करण्यासाठी. नेक्स्ट स्टिम्युलेट ॲड्रेनल कॉर्टेक्स टू रिलीज अल्डोस्टेरॉन. सो अँजिओटेन्सिन 2 दोन काम आहेत, PCTकडून जास्तीत जास्त Na+ आणि H2Oचं रिअब्झॉर्प्शन केलं जातं, आणि दुसरं म्हणजे ॲड्रेनल कॉर्टेक्सला अल्डोस्टेरॉन हा हार्मोन रिलीज करण्यासाठी स्टिम्युलेट करतं. ओके, आता सपोज अल्डोस्टेरॉन हा हार्मोन जर रिलीज झाला तर ते DCTला स्टिम्युलेट करतं आणि जास्तीत जास्त Na+ आणि H2O जे आहे ते रिअब्झॉर्ब केलं जातं. सो इन शॉर्ट अँजिओटेन्सिन किंवा रेनिन या हार्मोनमुळे अँजिओटेन्सिन 2 तयार झालं. अँजिओटेन्सिन 2 PCTमध्ये Na+ आणि H2Oचं रिअब्झॉर्प्शन जास्त झालं. याशिवाय ॲड्रेनल कॉर्टेक्सने अल्डोस्टेरॉन हा हार्मोन रिलीज केला. हा जो अल्डोस्टेरॉन आहे याने DCTला स्टिम्युलेट केलं Na+ आणि H2O ॲब्झॉर्ब करण्यासाठी. याशिवाय अजून एक हार्मोन आहे ADH, अँटी डायुरेटिक हार्मोन. हा हार्मोन जो आहे तो पिच्युटरी ग्लँडकडून रिलीज केला जातो. तर हा ADH जो आहे तो वॉटर रिअब्झॉर्प्शन जे आहे ते फॅसिलिटेट करतो किंवा त्याच्यामुळे जास्तीत जास्त वॉटरचं रिअब्झॉर्प्शन होतं. आणि ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर हा तिसरा फॅक्टर जे हार्टची वॉल रिलीज करते, आणि ह्याच्यामुळे सॉल्ट आणि वॉटरचं एक्सक्रिएशन प्रमोट केलं जातं किंवा जास्तीत जास्त एक्सक्रिएशन त्याच्यामुळे होणार आहे. तर बघा, किडनीचं फंक्शन रेग्युलेट करण्यासाठी 3 हार्मोन, रेनिन, अँटी डायुरेटिक हार्मोन, ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर. रेनिनचं फंक्शन, रेनिनमुळे अँजिओटेन्सिन 2 तयार होतो त्यामुळे PCTच्या लायनिंगला वॉटर आणि सॉल्ट ॲब्झॉर्ब होतात. रेनिनमुळे अल्डोस्टेरॉन हा हार्मोन रिलीज होतो ज्याच्यामुळे DCTच्या लायनिंगला Na+ आणि वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं. अँटी डायुरेटिक हार्मोन ADH जो आहे तो वॉटरचं रिअब्झॉर्प्शन रेनल ट्यूबवेलमधून स्टिम्युलेट करतो. आणि ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर प्रमोट सॉल्ट अँड वॉटर एक्सक्रिएशन. सो हे रेग्युलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा किडनीचं. आणि किडनीचे जे डिसऑर्डर आहेत याच्यामध्ये रेनल फेल्युअर, युरेमिया, नेफ्रिटिस आणि किडनी स्टोन हे मेन येतात. सो रेनल फेल्युअर, इनॅबिलिटी ऑफ किडनी, जसं आपण हार्ट फेल्युअर पाहिलं
की हार्ट ब्लड पंप करण्यासाठी जर फेल झालं तर त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. तसं रेनल फेल्युअर, इनॅबिलिटी ऑफ किडनी टू फिल्टर टॉक्झिक सबस्टान्सेस फ्रॉम दी ब्लड, ब्लडमधून टॉक्झिक सबस्टान्सेस रिमूव्ह करता न येणं, याला रेनल फेल्युअर असं म्हटलं जातं. नेक्स्ट युरेमिया, इन्क्रीज लेवल ऑफ युरिया इन ब्लड. या ज्या कंडिशन आहेत युरेमिया, ग्लुकोज युरिया, तर यासारख्या वर्ड ज्या आहेत, त्या टर्म ज्या आहेत, त्या व्यवस्थित तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. युरेमिया या वर्डचा अर्थ होतो इन्क्रीज लेवल ऑफ युरिया इन ब्लड. नेक्स्ट आहे नेफ्रिटिस, इन्फ्लमेशन ऑफ ग्लोमेरुलाय ऑफ बोथ किडनी, दोन्ही किडनींचे ग्लोमेरुलाय जे आहेत त्याचं इन्फ्लमेशन होणं, याला नेफ्रिटिस असं म्हटलं जातं. आणि किडनी स्टोन जो आहे याच्यामध्ये ब्लॉकेज ऑफ किडनी ट्यूब्यूल अँड युरिनरी पॅसेज ड्यू टू रेनल कॅल्क्युली, रेनल कॅल्क्युली किंवा इन्सोल्युबल मास ऑफ क्रिस्टलाइज सॉल्ट, सॉल्ट जे आहेत त्यांचं इन्सोल्युबल मास जे ते तयार होतं, याला रेनल कॅल्क्युली किंवा किडनी स्टोन असं म्हटलं जातं. स्टोन जो आहे किंवा कॅल्क्युली जे आहे ते एक्सक्रिटरी पॅसेजच्या लाइनिंगला कोणत्याही लोकेशनला तयार होऊ शकतात आणि त्यानुसार त्याचे वेगवेगळे टाईप जे आहेत ते सांगितले जातात. सो किडनी डिसऑर्डरमध्ये रेनल फेल्युअर, युरेमिया, नेफ्रिटिस, किडनी स्टोन ह्यासारखे डिसीजेस तुम्हाला डिटेल पाहिजेत आणि रेग्युलेशन किडनीच्या फंक्शनचं, तर हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सो हे किडनीचा रिमेनिंग पार्ट आपण कंप्लीट केला. यानंतर नेक्स्ट बघा, आपण हार्ट किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम पाहिलेली आहे आणि एक्सक्रिएटरी सिस्टीम जी आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये कंप्लीट केलेली आहे. यानंतरचा नेक्स्ट जो लेसन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला रिवाइज करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.